मुंबईमध्ये पवईच्या हिरानंदानी परिसरामध्ये तेजस्विनी महिला सेवा संस्थेतर्फे तिरंगा गरबा आयोजित करण्यात आला. गेल्या 15 वर्षांपासून या ठिकाणी नवरात्रीमध्ये गरब्याचं आयोजन करण्यात येतं. माजी मंत्री नसीम खान यांच्या मार्गदर्शनानुसार या ठिकाणी तिरंगा दांडियाच्या आयोजनाला सुरुवात झाली. महत्त्वाचं म्हणजे या गरब्यासाठी नागरिकांना विनामूल्य प्रवेश दिला जातो. हिरानंदानीमध्ये आणि पवईमध्ये गेल्या बऱ्याच वर्षापासून काही सांस्कृतिक कार्यक्रम होत नव्हता व आमचे त्यावेळेचे आमदार आणि मिनिस्टर आरिफ नसीम खान यांनी ह्या लोकांसाठी एक आपला कार्यक्रम व्हावा, एंटरटेन पण होतो आणि आपला धर्माचा हिंदू धर्माचे लोक आहेत त्यांना काही एंटरटेनमेंट होत नाही आहे आणि अशा प्रकारचं मग त्यांनी एक कॉन्सेप्ट घेतला की ठीक आहे आपण नवरात्र इथं सुरू करूया, बाहेर जाण्यापेक्षा आपल्या एरियामध्ये हा नवरात्र उत्सव व्हावं, होत आहे गरबा होत आहे त्याच्यामध्ये फॅमिली सगळे एंटरटेनमेंट होते ते एन्जॉय करतायत हा आमचं लक्ष आहे. हमारा गाइडेंस वो नसीम खान जी ने दिया क्योंकि नसीम खान जी के पास लोगों ने यह है कि यहाँ पे कोई भी कल्चरल प्रोग्राम नहीं होता है तो इसके लिए नसीम खान जी ने हमारी संस्था को आगे करके सबको ये प्रोग्राम करने के लिए कहा और हम लोग यहाँ पे फ्री टिकट डिस्ट्रीब्यूट करते हैं और 9 दिन तक हम यहाँ पे बहुत ही अच्छा रंगारंग का नवरात्र उत्सव मनाते हैं.